यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्यासह 9 जणांविरुद्ध शहर पोलिसांनी मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल केला. काल खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात इको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी कार्यालयात कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संतोष ढवळे यांना मारहाण करण्यात आली होती. राज्यभरात गाजत असलेल्या जळगावमधल्या BHR पतसंस्था गैरव्यवहाराची जळगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली. आरोपींच्या जामीन अर्जावर ऑनलाईन पद्धतीनं दोन्ही बाजूंचं म्हणणं न्यायालयानं ऐकून घेतलं. या खटल्याची पुढची सुनावणी 12 जानेवारीला होते. 2015 साठी BHR पतसंस्थेच्या 16 संचालकांविरोधात राज्यभर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी 16 पैकी 14 संचालकांना अटक केली. 2 संचालक फरार आहेत. साताऱ्यातल्या कोंडवे गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या 3 वाहनांची रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. जमील शेख असं उमेदवाराचं नाव आहे. त्याच्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमो रिक्षा आणि दुचाकीचं नुकसान करण्यात आलं. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ला, कोयना आणि नवजा या ठिकाणी 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत पर्यटनाला बंदी घातली. या दुर्गम आणि वन्य भागामध्ये वासोटा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक ट्रेकिंगसाठी येत असतात. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कोरोनावर प्रभावी लस सरकारमार्फत कार्यक्रमानुसार दिली जाणार आहे, मात्र लसीबाबत तोतायांकडून बोगस ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केलं आहे. राज्याच्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्वावरील मान्यताप्राप्त शाळांना यापूर्वी 20% अनुदान मंजूर झालं आहे, त्या शाळांना आता जानेवारीत 20% अनुदान दिलं जाणार आहे. पात्र शाळांची यादी डिसेंबर अखेर निश्चित होऊन पात्र शाळांना 20% अनुदानाचा पुढचा टप्पा लवकरच दिला जाईल. 31 डिसेंबरपर्यंत या शाळांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनामुळे शाळांच्या मूल्यांकनाचे निकषही शिथिल केले आहेत. राजकारणातून संन्यास घेतलेले औरंगाबादमधले माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतणार आहेत. स्वतः हर्षवर्धन जाधव यांचे 16 वर्षीय चिरंजीव आदित्य यांनी कन्नडमध्ये ही घोषणा केली. शेतकरी आणि जनसामान्यांसाठी लढण्याकरता हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात परतत असल्याचं आदित्य जाधव यांनी सांगितलं. नागपुरात गावगुंडांच्या दादागिरीमुळे कोदलीकर कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. रविवारी प्रकाश कोदलीकर हा तरुण मित्रांचा कामठी रोडवरच्या गुरपाल हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या काही गुंडवृत्तीच्या तरुणांशी त्याचा वाद झाला. वादानंतर माफी मागूनही प्रकाश आणि त्याचे मित्र हॉटेलबाहेर येताच त्यांच्यावर गुंड तरुणांनी हल्ला चढवला. यातून जीव वाचवण्यासाठी धावलेल्या प्रकाशला एका अज्ञात वाहनाची धडक बसली, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच त्याच्या आजोबांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला. तरुणीचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराला मुंबईतल्या भांडूपमध्ये नागरिकांनी त्याचे कपडे काढून बेदम मारहाण दिला, चोप दिला. भांडूप इथल्या LBS मार्ग इथल्या मद्रास कॅफे परिसरात ही घटना घडली. नोबित पठाण असं चोराचं नाव आहे. तरुणीच्या आरडाओरडानंतर नागरिकांनी नोबितचा पाठलाग करून त्याला पकडलं. नागरिकांचा संताप इतका अनावर झाला की काहींनी त्याच्या अंगावरचे कपडेही काढले आणि त्याला मारहाण केली. शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी झाली. संध्याकाळी दत्तात्रयांची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. साई भक्तांच्या देणगीतून साई मंदिराचा गाभारा आणि परिसर फुलांनी सजवण्यात आला. नगर जिल्ह्यातल्या प्रवरा नदीकाठावर असलेल्या देवगडच्या दत्त मंदिरातही उत्सव झाला. खरं तर दरवर्षी दत्तजयंतीला लाखांच्या वर भाविक हजेरी लावतात, पण कोरोनामुळे यंदा फक्त 100 भाविकांना सहभागी होता आलं.